ठाणे महानगरपालिकेमध्ये महापौरांच्या दालनात विरोधकांनी बिअरचे कॅन ठेवून आंदोलन केले. परवाने रद्द केलेल्या बार मालकांना पुन्हा परवाने दिल्यानं संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महापौर संजय मोरे यांच्याकरता हे टीन आणले होते, मात्र महापौर भेटले नाहीत त्यामुळे हे टीन तिथंच टाकून राष्ट्रवादीनं हे आंदोलन केलंय. काही दिवसांपूर्वीच परवाने रद्द केलेल्या बार मालकांनी 31 डिसेंबरच्या परवानगीकरता महापौरांची भेट घेतली. यातले काही जण लेडीज बारचे मालक असल्याचा आरोप विरोधकांनी महासभेत केलाय. शहराच्या समस्यांकडे लक्ष न देता बार मालकांची बैठक घेतल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. त्यानंतर काही बार मालकांना अभय योजनेअंतर्गत परवाना देण्याचा निर्णय महापौरांनी घेतला होता. याचा निषेध करण्याकरता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे बिअर टीमचं अनोखं आंदोलन केलं. या सगळ्यामधली धक्कादायक बाब आहे ते म्हणजे महापौरांच्या कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं अशा पद्धतीनं बिअरचे टीन ठेवून आंदोलन केलं. आपल्याबरोबर महापौर संजय मोरे ठाण्याचे. महापौर साहेब, तुमच्या दालनामध्ये हे अशा पद्धतीचं आंदोलन झालं आहे, खरं तर माध्यम म्हणून ही बातमी दाखवताना एक धक्का बसलाय, तो असा आहे, तुम्ही निर्णय काय घेतला त्या निर्णयाचा निषेध केला जाऊ शकतो, त्या निषेधाची बातमी आम्ही दाखवली होती, पण एका महापौराच्या कार्यालयात दारू आणून ठेवणं हे शोभतं का? तुमच्या दालनामध्ये हा प्रकार घडलेला आहे, तुमची प्रतिक्रिया काय आहे? काय की महापालिका भवन हे एक लोकशाहीचं एक पवित्र स्थान आहे आणि अशा ठिकाणी आणणं आणि तिथे पोहोचणं हे एकदम लांछनास्पद आहे. लोकशाहीचा खून यांनी केलेला आहे. जर विरोध किंवा निषेध नोंदवायचा असेल तर वेगळी माध्यमं आहेत, पण त्या माध्यमातून वापर न करता राष्ट्रवादीच्या संस्कृतीप्रमाणे त्यांनी हे जे काय प्रकार केलेला आहे त्या तो पक्का म्हणजे एकदम निंदनीय आहे. आणि या संदर्भात योग्य ती कडक कारवाई, ज्या काही कायदे तरतुदी आहेत त्या तरतुदीचा वापर करून योग्य ती कडक कारवाई करण्याचे तसे आदेश संबंधित दिलेले आहेत. तसेच पोलिसांना त्यांच्याबद्दल तक्रारी करण्यात आलेली आहे. बरं साहेब, ठाणे शहराला एक मोठी परंपरा आहे. ठाण्याचे महापौर, खरं तर महापौर कुठल्याही पक्षाचा असो, त्याच्यामधलं राजकारण काही असो, महापौर हे जे पद आहे, ठाण्याचा प्रथम नागरिक, त्या पदाची शोभा वाढवणं खरं तर हे प्रत्येक ठाणेकरांचं काम आहे. हा हा महापौरांचा जे ठाणे संजय मोरेचा नाही, हा ठाणेकरांचा तमाम ठाणेकरांचा अपमान केलेला आहे. महापौर साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचाही संपर्क करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, त्यांच्याशी संपर्क होत नाही किंबहुना ते संपर्कामध्ये येत नाहीत, पण या सगळ्याला हे सगळं पाहता आपण राष्ट्रवादीच्या नेत्यांना काय उत्तर द्याल? आता राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते, ठाणेकर आपल्याला ऐकतायत, काय उत्तर द्याल त्यांना आपण? नाही, उत्तर काय देणार, त्यांच्याकडनं काय अपेक्षा करणार? कारण शेवटी ज्यांच्या माध्यमाखाली हा प्रकार घडलेला आहे त्यांनी तर स्पष्ट सांगितलं की आम्ही आमच्या नेत्यांच्या माध्यमाने हा प्रकार म्हणजे हे आंदोलन केले. आता त्यांच्या त्यांची विचार करण्याची शक्तीच तेवढी आहे, त्याची प्रतीची पातळी असल्यामुळे त्यांच्याकडनं आम्ही अपेक्षा काय करणार? राष्ट्रवादी काँग्रेस ठाणेकर पाहते. संजय मोरे, आपण फोन लाईनवर असेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आपल्या संपर्कात आहेत. आव्हाड साहेब, या पद्धतीनं हे जे आंदोलन झालं, संजय मोरेंची काय चूक असेल ठाण्याचे महापौर म्हणून? बाकी काय निषेध त्यांचा करा, आंदोलन करा, पण महापौरांच्या कॅबिनमध्ये अशा पद्धतीनं दारू नेणं, बियर नेणं हे शोभतं का? राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनाचं समर्थन कराल का आपण? मी 100% समर्थन करतो. बियर कॅन हे प्रातिनिधिक स्वरूपात नेण्यात आले होते. जर तुम्हाला आम्हाला समजत नाही, आम्हाला अक्कल नाही, आमची विचार करण्याची कुवत किती आहे आम्हाला माहिती आहे, पण तुमची विचार करण्याची किंमत किती आहे? जेव्हा महापालिकेची महासभा चालू असते तेव्हा तुम्ही बायका नाचवणाऱ्या बियर बारच्या मालकांबरोबर, लेडीज बारच्या मालकांबरोबर बैठक घेता आणि आमची मराठीमध्ये एक म्हण आहे, त्यांनी गाय मारलं म्हणून तुम्ही वासरू मारणार आहात का? आपण एका युथ विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष होतात, तुम्ही राज्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, आपण मंत्री होतात. आव्हाड साहेब, अशा पद्धती आपण कार्यकर्त्यांचे कान उठायला हवेत. दारू नेली त्यांनी, महापालिकेचं पावित्र्य काही आहे की नाही? आपण आपण कान उठायला हवे कार्यकर्त्यांचे. तुम्ही आता मला बोलू द्याल की तुम्हीच बोलणार आहात, नाही तर माझं हे तुम्हीच द्या ना. नाही, तुमचं तुमच्याकडून जे उत्तर अपेक्षित आहे, तुमची उंची पाहता ते उत्तर येत नाही आव्हाड साहेब, म्हणून हे बोलणं झालं. ठीक आहे, पण आमच्या आंदोलन कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं त्याचं मी समर्थन करतो, कुठेही त्याच्यातनं माघार घेत नाहीये. आणि जर ह्यांना बियर बारच्या लेडीज बारच्या मालकांबरोबर मीटिंग घ्यायला महासभा रद्द करून काहीच वाटलं नाही तर आमच्या कार्यकर्त्यांनी काय केलं, ते बियर बारच्या मालकांचं जे निशाणी आहे बियर बार बियरच्या बाटल्या ते त्यांना प्रेझेंट केल्या. संजय मोरे, काय या 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 उत्तराला काय म्हणाल आपण? कारण जितेंद्र आव्हाडांकडून खरं तर वेगळी अपेक्षा होती. संजय मोरे, काय काय प्रतिक्रिया द्याल या उत्तरावरती?
संजय मोरेंचा संपर्क तुटलाय, पण आवड साहेब मी माझ्या सहकाऱ्यांना सांगेन, पुन्हा महापौरांना फोन लावा. पण जितेंद्र आव्हाड, तुमच्याकडून एक अपेक्षा आहे. तुम्ही राज्याचं नेतृत्व केलेलं आहे, देशपातळीवर युवकांचं नेतृत्व केलेलं आहे, या अशा पद्धतीनं तुम्ही समर्थन कसं करू शकता जितेंद्र आव्हाड, याचं आपण उत्तर द्या. जितेंद्र आव्हाडांनी संपर्क तोडलेला आहे, आणि जितेंद्र आव्हाडांसारखा एक नेता ज्या वेळेला या आंदोलनाचं समर्थन करतो, या महाराष्ट्राचं हे दुर्दैव म्हणावं असं वाटतंय. महापौर संजय मोरे आपल्याबरोबर आहेत. मोरे साहेब, जे काही निर्णय तुम्ही घेतले बारमालकांच्या हिताचे असतील, त्याच्यामध्ये काही लेडीज बार चालक होते हा तुमच्यावरती आरोप झालेला आहे, त्याला तुम्ही काय उत्तर द्याल? कशा पद्धतीनं ते सगळं घडलं होतं त्या दिवशी, त्या सगळ्याला उत्तर देण्याकरता हे आंदोलन करण्यात आलेलं आहे, हे मुळात चुकीचं आहे. पण तुम्ही घेतलेला जो निर्णय होता, किंवा तुम्ही जे काय बार मालकांना सवलती दिल्या असं म्हणणं आहे, त्या आरोपाला या निमित्तानं कसं उत्तर द्याल तुम्ही? संजय मोरे संपर्कात आहेत आपल्या, पण त्यांचा आवाज आपल्यापर्यंत काही कारणानं पोहोचू शकत नाही. पण हे सगळं बघितल्यानंतर या महाराष्ट्राची लोकशाही व्यवस्था, या महाराष्ट्रामधले नेते कसा विचार करतायत, या महाराष्ट्रातले कार्यकर्ते नेमका कसा विचार करतायत, आपण काय आंदोलन करतो, या आंदोलनाचे काय पडसाद उमटतील, याचा विचार न करता फक्त प्रसिद्धीसाठी अशी आंदोलनं केली जातात का? ठाण्याच्या महापौरांचं लाख चुकलं असेल, पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं हे आंदोलन खचितच समर्थनीय नाही. जी 24 तास एक माध्यम म्हणून या आंदोलनाचा अत्यंत कडाडून विरोध करतंय, कुठल्याही लोकशाही संस्थेमध्ये अशा पद्धतीनं दारू नेऊन आंदोलन करणं हे समर्थनीय नाही. ठाण्याच्या महापौरांनी केलेल्या प्रकाराला उत्तर देण्याकरता राष्ट्रवादीनं रस्त्यावर उतरावं, ठाणेकरांच्या साथीनं त्यांना जाब विचारावा. मात्र कृपया अशी आंदोलनं करण्यापूर्वी आपण विचार करा असं आवाहन आम्ही आपल्याला करतोय. नेते या आंदोलनाचं समर्थन करतायत हे मोठं दुर्दैव आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.